परमिशन घेऊन मंदिराला बंदी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो निषेध असो धिक्कार असो धिक्कार असो काय काय अजून गोष्ट श्री योगी चित्रामेश्वर महाराज की जय। आज आम्ही सोलापूर भक्त मंडळ या प्रशासनाचा इथं जाहीर निषेध करण्यासाठी एकत्र जमलो आहे। आज प्रशासनाने अनेक ठिकाणी परमिट रूम बार डान्स बार व लग्न इतर अनेक ठिकाणे 200-300 लोकांना परमिशन देऊन केली आहे। तरी हे जे प्रशासन आहे हे प्रशासन पुरोगामीच्या नावाखाली किंवा कुठल्या तरी नावाखाली आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आणून पाडत आहे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी आपले उत्सव बंद करण्याची यांची तयारी आहे। तर आम्ही हे होऊ देणार नाही। आमची हिंदू संस्कृती कधी बंद पडणार नाही। आज 900 वर्ष झालं त्याने कधीसुद्धा ब्रिटिशांना सुद्धा दुमारलं नाही, पण या प्रशासनाने करून दाखवलं आम्ही किती क्रूर आहोत की आम्ही आज हे आज यात्रासुद्धा आम्ही बंद पडणार आहोत। तर मी सगळ्यांना आवाहन करतो सर्व हिंदू लोकांना की सर्वांनी जातीपाती बसरून हिंदू बंधू म्हणून सर्वांनी एकत्र येऊन या प्रशासनाचा जाहीर निषेध करा। पूर्ण सोलापुरात ना याचा वणवा पेटला पाहिजे, हर एक ठिकाणी याचा जाहीर निषेध झाला पाहिजे व या प्रशासनाला जाग आली पाहिजे व आपली परंपरा खंडित होऊन परत एकदा आपली नंदीध्वजाची जी मिरवणूक आहे ती मानाने डौलाने सिद्धरामेश्वराची चालली पाहिजे। यासाठी सर्व सोलापूरकरांनी भक्त मंडळांनी व हिंदू लोकांनी सर्वांनी एकत्र या, मी असे आवाहन करतो व आपल्या परंपरा चालू करण्यासाठी परत एकदा आपण लढू आणि यांना प्रशासनाला हाणून पाडू, त्यासाठी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। नाही आता जर जाहीर निषेध नाही केला तर पुढच्या वर्षापर्यंत अजून करोना राहिला की अजून सुद्धा त्यांनी बंद पाडतील। अहो मला एक सांगा, एड्ससारखा एड्स रोग कधी गेला नाही, मग हे का करोना जाईल कशावरून? मग करोना जर जाणार नसेल तर आमची संस्कृती बंद पाडायची का? अहो ज्याला करोनाची काळजी आहे त्यांनी घरात बसून स्वतःची काळजी घ्यावी, म्हणजे करोना आपणच बंद पाडेल? हे असं मंदिरं बंद करून किंवा जत्रे बंद करून करोना काही जाणार नाही, यासाठी मी प्रशासनाचे हे मुद्दा चालू आहे आपल्या हिंदू संस्कृतीला आघात घालण्याचं काम, त्यासाठी